नमस्कार श्री स्वामी समर्थ, तुम्हा सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल, सुखी असाल. आजचा दिवस तुमचा खूप चांगला जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना. नवनाथ पारायण करण्याचे काय महत्त्व आहे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. जसं आपण गुरुचरित्र पारायणाबद्दल तर मी तुम्हाला ऑलरेडी माहिती दिलेली आहे, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर नवनाथ पारायण केल्यामुळे आपल्याला काय काय लाभ होतं आणि नवनाथ पारायणाचे जे अध्याय आहेत त्या प्रत्येक अध्यायाची काय फलश्रुती आहे याबद्दलची माहिती मी तुम्हाला देणार आहे. तर नक्कीच लक्षपूर्वक ऐका आणि एकदा तरी तुमच्या हातून नवनाथ पारायण जे आहे ते घडू द्या, ते होऊन जाऊ द्या, याचा खरंच खूप फायदा तुम्हाला होईल. तर याच नवनाथ पारायणाच्या फलश्रुती काय आहे प्रत्येक अध्यायाची ती ऐकूया. नवनाथ पारायण केल्याने त्यामधील प्रत्येक अध्यायाची फलश्रुती काय आहे, त्यापासून काय लाभ होतो हे आपण जाणून घेऊया. तर अध्याय पहिला, संबंध बाधा नाहीशी होऊ शकते. अध्याय दुसरा, धनप्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते. अध्याय तिसरा, शत्रूचा नाश, मुष्टियुद्ध, विद्येची प्राप्ती, घरात मारुतीचे वास्तव्य होते. अध्याय चौथा, कपटाची बंधने सुटतील, शत्रूचा पराभव होतो आणि राजदरबारी मान मिळतो. अध्याय पाचवा, घरात भूतबाधा असेल तर ती थांबते आणि पुन्हा होत नाही. अध्याय सहावा, शत्रूचे हृदय पालटेल, त्याच्या मनातील कपट निघून जाईल आणि तो मित्र होईल. अध्याय सातवा, 84 लाख युनिट जन्म येणार नाही, व्यथा चिंता संपेल. अध्याय आठवा, दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, काळजी संपेल. अध्याय नववा, 14 विद्या आणि 64 कला प्राप्त होऊ शकतील. अध्याय दहावा, स्त्री दोष नाहीसे होतील, मन सात्विक होईल आणि मुले जगतील. अध्याय अकरावा, अग्निपीडा दूर होईल, गृहदोष संपतील, संततीची प्राप्ती होईल. अध्याय बारावा, देवतांचा क्षोभ संपेल आणि देवता अनुग्रह करतील. अध्याय तेरावा, स्त्री हत्येचा दोष संपेल आणि पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय चौदावा, कारागृहातून सुटका होईल, निर्दोषपणे लोकांमध्ये राहता येईल. अध्याय पंधरावा, घरातील भांडणे थांबून घरामध्ये सुखशांती लाभेल. अध्याय सोळावा, वाईट स्वप्नांचा नाश होईल. अध्याय सतरावा, योगसिद्धी लाभेल आणि सन्मार्गाची प्राप्ती होईल. अध्याय अठरावा, ब्रह्महत्येचा दोष संपेल, कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल. अध्याय एकोणावीसावा, परमानंददायी मोक्षमार्ग खुला होईल. अध्याय विसावा, मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल. अध्याय एकविसावा, गोहत्येचे पातक संपेल आणि तपोलोकात प्रवेश होईल. अध्याय बावीसावा, ज्ञानसंपन्न मुलगा होईल आणि तो विद्वानांना मान्य होईल. अध्याय तेवीस, घरातील सुवर्ण टिकून राहील. अध्याय चोवीस, बालहत्या दोष संपेल आणि मुले सुखी होतील. अध्याय पंचवीस, शाप लागणार नाही, मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री आणि पुत्र लाभेल. अध्याय 26, गोहत्येचा दोष संपेल आणि मुले शत्रुतुल्य होणार नाहीत. अध्याय 27, हरवलेली वस्तू मिळेल, गेलेला अधिकार परत मिळेल. अध्याय 28, गुणवान स्त्रीशी लग्न होईल आणि ती अखंड सेवा करेल. अध्याय 29, क्षयरोग बरा होऊन त्रिविध ताप संपेल. अध्याय 30, चोरांची दृष्टी नाहीशी होईल. अध्याय 31, शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाही. अध्याय 32, गंडांतरे संपतील, आयुष्य वाढेल. अध्याय 33, धनुर्वाद होणार नाही आणि झाला असेल तर तो बरा होईल. अध्याय 34, सर्व कर्मसिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल. अध्याय 35, महासिद्धी प्राप्त होऊन 42 पिढ्यांचा उद्धार होईल. अध्याय 36, साप आणि विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल. अध्याय 37, दुशीलपणा संपून विद्या प्राप्त होईल. अध्याय 38, हिवताप, नवज्वर आणि इतर ताप नाहीसे होतील. अध्याय 39, युद्धात विजय प्राप्त होऊ शकेल. अध्याय 40, कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण नवनाथ वाचनाने पुण्य वाढेल. असे हे नवनाथ पारायण करण्याचे खूप खूप लाभ आहेत.
तर नक्कीच प्रत्येकाने एकदा तरी नवनाथांचे पारायण करावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.